सोलापूर शहरातील लष्कर भागातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. लष्कर येथील कोमल वाईन शॉपचे मालक खुद्द किसन श्रीचंद वधारियात हे वीज चोरी करीत असल्याचे उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांचे वीज बिल वसुली करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास असे दिसून आले की त्या बिल्डिंगच्या मुख्य मीटरमध्ये काळ्या कलरची केबल वायर टाकून महावितरणला अंधारात टाकून नियमबाह्य अवैधरित्या वीज चोरी होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. अशा प्रकारे वीज चोरी केल्याने मीटर जळून शॉर्ट सर्किट होऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते. सदरच्या इमारतीमध्ये ब्लड बँक असून यामध्ये 17 कर्मचारी व इतर नागरिक काम करीत असतात. ही घटना उघड होताच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि वेळीच MSCB कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने होणारा मोठा अनर्थ टाळता आलाय. घटनेचा गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ऑन द स्पॉट पंचनामा करून वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. वीज चोरी करणारे कोमल वाईन शॉपचे मालक किसन श्रीचंद वधारियांवर आता महावितरण काय ऍक्शन घेणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले. तर याची अधिक माहिती तक्रारदारांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली. मी अमजद खान पठाण, मल्लिकार्जुन ब्लड बँकेचा सेक्रेटरी. आज MSCB कर्मचारी आले असता आमच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरीचा प्रकार झालेला निदर्शनास आला. त्या विषयी आम्ही कायदेशीर तक्रार दिली असता तर MSCB साहेब येऊन त्याचा पंचनामा केला आहे आणि योग्य ती कारवाई ह्याच्यावर व्हावी असं आमची अपेक्षा आहे. हे कोमल वाईन शॉप च्या मालकाने केली आहे. MSCB अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, योग्य ती कारवाई करतो म्हणले. जर कारवाई नाही झाली तर आम्ही पुढचे तीव्र आंदोलन किंवा पुढचे कित्येक महिन्यापासून चालू असेल. हे वायर पूर्ण जळालेली आहे मीटरची, मीटरचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि जी कारवाई ती होईल ती कारवाई करावी. त्यांनी पंचनामा केलेला आहे, कारवाई करतो म्हणून सांगितलेलं आहे.